नियम पाळणारा आयुक्त शहरात आला तर काय होतं याचं प्रात्यक्षिक सध्या नवी मुंबईत पाहायला मिळत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे हे फक्त आहेत ते नियम पाळत आहेत, मात्र त्यावरून आता राजकीय घमासान सुरू. परदेशी यांनी जनतेच्या हिताची कामं केली आणि त्यानंतर त्यांच्या बदल्या झाल्या. युतीच्या सरकारमध्येही परिस्थितीत बदल झालेला दिसत नाही. नाशिक महापालिकेतून नुकतीच आयुक्त प्रवीण गेडाम यांची बदली झाली, तर सोलापुरातून तुकाराम मुंढेंना नवी मुंबईत आणलं. मात्र कर्तव्यदक्ष अधिकारी जिथे जिथे जातात तिथे तिथे बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारतात हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं. मात्र अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी मुंढेंना दवानं घेण्याचा सल्ला दिला. राज्य सरकारचा असा जीआर आहे की ज्यावेळी पावसाळा चालू होतो त्या काळामध्ये आपण अशा प्रकारे कारवाई करत नाही, आणि त्यामुळे या जीआरचं पालन झालं पाहिजे आणि पावसाळ्यापर्यंत या ठिकाणी ही घरं पाडण्यावर स्थगिती दिली पाहिजे अशा प्रकारे स्पष्ट निर्देश दिले. विरोधकांनी या प्रकरणावरून आता सरकारला चांगलंच धारेवर धरले. चांगल्या अधिकाऱ्यांना काम करू न देण्यात सरकारला रस असल्याची टीका माजी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. अलीकडच्या ज्या काळात ज्या काही बदल्या झालेल्या आहेत त्याबद्दल चर्चा चालू आहे की चांगले अधिकारी शहराकरता चांगलं काम करत होते, जिल्ह्याकरता चांगलं काम करत होते, खात्यामध्ये चांगले काम करत होते, मग त्यांना एकदम धडकाफडकी मुख्यमंत्र्यांनी का बदललं हा प्रश्न आहे. हा प्रश्न चर्चेत येईल पुढे. चांगले अधिकारी प्रामाणिक अधिकारी यांना या सरकारमध्ये स्थान नाही. जे पैसे जास्त खाऊ शकतात, लोकांचं शोषण जास्त करू शकतात, अशांच्या वर्णी त्यांना पाहिजे त्या ठिकाणी केली जाते, यालाच युती सरकार म्हणतात. दोन दोन माजी मुख्यमंत्री या निमित्ताने सरकारवर तोफ टाकतायत, तर दुसरीकडे काँग्रेसचे स्थानिक नेते मात्र तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाज कारवाई विरोधातच रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे विरोधकांचीही याबाबत भूमिका दुटप्पीच असल्याचं दिसून येत आहे. राजकारण सुरूच राहील, मात्र आज नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे वागण्याचा आग्रह धरणारा कर्तव्यदक्ष अधिकारी हा निडर असतोच, पण त्याच्या मागे न खाऊंगा न खाने दुंगा म्हणत सत्तेवर येणारं सरकार किती खंबीरपणे उभं राहतं याकडे नवी मुंबईकरांचं लक्ष लागलंय. सत्ताधारी असो किंवा विरोधक, या सगळ्यांना स्वतःच्या मर्जीतले स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे ऐकणारे प्रशासकीय अधिकारी हवे असतात. कदाचित असं झालं नाही तर खुर्चीवरनं अधिकाऱ्यांना बदलणं हे त्यांचं कामच आहे असं वाटतं. यामुळेच की काय, सत्ता कुणाचीही असो चांगल्या अधिकाऱ्यांना दिवस कठीणच आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.